कोकणातलं एक जण सध्या भिकाडाकडेच बघत आहे. चांगला माणूस होता राव तो, त्याला काय झालं का आणि माया नादी लागल्या. अरे या गेमवर कुठे कुठे चालून मग बस खाजी सगळ्या दुनियात. ज्या वेळेस तिथं अन्याय घडला गेला, प्राणघातक हल्ला झाला, त्या हल्ल्याच्या बाजूने न बोलता तुमचा देवेंद्र फडणवीस पोलिसांच्या बाजूने बोलला, जनतेच्या बाजूने नाही बोलला. आणि तुम्ही म्हणताय आमच्या देवेंद्र फडणवीसांना बोलू नका. 96 कोणी स्वतःला जर म्हणून घेणार असाल तर सामान्य जनतेच्या बाजूने बोलायचं शिका. अत्याचारी आणि अन्यायी देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने बोलायचं बंद करा. तिसरी टोळी तयार केली की आता ढाकू माकू नाही का देऊ दे हंडी ढाकू माकू ढाकू माकू देऊ. एवढा एवढा दिसतो का देऊ एवढाच आहे. मग आता जवळ भाग्याला माझ्या गुडघ्या वाटीतच लागत होता गाणी. पॅन्ट फाटलेले ठिगळ शिवलेली ती पॅन्ट आणि ती ढाकू माकू ढाकू माकू देऊ काही तर म्हणला मला. आता जर मुंबईत मराठी आले तर तुम्हाला नाही मुंबई सोडून जावं लागायचं. आता तुम्ही यांना मुंबईत डांबरून भेटलं हे काय करते तुमची